मिरज मध्ये गोसावी समाजाच्या होळीत महिला पुरुषांना काठीने बदलून काढतात. शेकडो वर्षाची होळीची प्रथा मिरजेत अद्याप सुरू आहे. महाराष्ट्रात गोसावी समाज मोलमजुरी भंगार व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. धार्मिक आणि रूढी परंपरावादी असल्याने गोसावी बांधव अनेक सण धार्मिक पद्धतीने साजरे करतात. मिरजेतील उत्तमनगर परिसरात गोसावी समाजातर्फे दरवर्षी उत्साहात होळी साजरी होते. होळीच्या तिसऱ्या दिवशी काठीचा खेळ खेळण्यात येतो. होळी पेटवलेल्या ठिकाणी महिला झेंडा घेऊन उभ्या राहतात. पुरुष हा झेंडा पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. झेंडा पळवून नेणाऱ्या पुरुषांना महिला काठीने बदडतात. होळीनिमित्त शेकडो वर्षाची झेंड्याच्या खेळाची परंपरा गोसावी समाज बांधवांनी टिकवली आहे. गेली 2 वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. नेहमी पुरुष मंडळी महिलांना मारतात असं चित्र आपण पाहतो. मिरजेत स्त्रिया होळीच्या सणावेळी पुरुषांना काठीने बदडून काढतात. होळीच्या निमित्ताने गोसावी समाजात अनेक वर्षापासून ही अनोखी परंपरा अद्याप मिरजेत सुरू आहे. या वर्षीच्या खेळात महिला जिंकल्या, रंगाची उधळण करीत गेल्या. अनेक वर्षापासून मिरजेतील गोसावी समाजाची अनोखी परंपरा अखंडितपणे सुरू आहे. साजरा करतोय दरवर्षी आम्ही एक मध्ये एक झेंडा लावतोय. आमचं पूर्वीपासून आपण वारवाडी प्रमाणे आपण झेंडा एक लावतोय. ते बायकांना आपण झेंडा लावून देतोय. आम्ही कोशिश करतोय त्यांना घेऊन जायचं, पण त्यावेळेला आम्हाला बायका काठ्यानं मारतात. एक परंपरा आणि खेळ असतं आपल्या गोसावी समाजमध्ये. त्यामुळे एक झेंडा लावून आपण ते पळवायची कोशिश करतो. त्यावेळी ते बायका आपल्याला काठीनं मारतात. तेवढंच आपलं सण आहे आणि हे दर वर्षांवर चालणार आणि पूर्वी पण आपले मोल पण हेच करणार आहे आणि करू दे. ह्यावेळी आनंद आहे आणि एक नंबर होळी दसरा झाला आहे आमचा. एक नंबर काय टेन्शन काय नाही. बस 100 वर्षी झाले आम्ही ही परंपरा खेळतोय. त्यामुळे होळीच्या दिवशी मधल्या दिवशी आम्ही ही खेळतोय आणि होळी साजरा करतोय. आमच्या समाजमध्ये ही सगळं खेळ चालू असतोय. त्यामुळे आमच्या घरी माणसाला आम्ही काट्यानं मारत राहतोय. कोणाला राग येणं कामा नाही यात. त्यामुळे ही खेळ आहे म्हणून कोण राग करत नाही आणि का जोरात ना पण एवढं मारत पण नाही. आम्ही ही होळी 1 वर्षाची आहे म्हणून साजरा कसं तर करतोय. आम्ही आमचं समाज सगळं बदललं पण आमचा एक समाज ही बदललं नाही. म्हणून या होळीच्या लई लई म्हणजे लई शुभेच्छा सगळं गोसावी समाजाला. माझं नाव राधा संदीप गोसावी. ही झेंड्याचं असं आहे तर ही झेंड्याला पेशे लावलेला असतोय. पुरुष जितल्यावर पुरुषाला ती पेशे आणि झेंडा आणि महिला जितल्यावर महिलाला ही झेंडा ही पेशे असं एक परंपरा असतंय. किती मार पडला तर पुरुष निघून जातात ही झेंडा. त्यामुळे घरातला असू दे, भाऊ असू दे, वडील असू दे, मार कमी करत नाही. मार कमी करत नाही का तर ही जीत हारचा खेळ असतोय. त्यामुळे कोणाची माया